बांधवांनो नमस्कार, मी संग्राम धनवे, संपादक मराठी महाराष्ट्र। एक विषय आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा। विषय मराठा आरक्षणाचा जरी असला तरी माझी आणि मराठी महाराष्ट्र समूहाची मराठा आरक्षण मिळावं ही भूमिका आहे, यावर मी थोडंस विश्लेषण करण्यासाठी आलेलो आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजी महाराज यांनी सरकारला अल्टिमेटम 6 जूनचं दिलं होतं। त्यानंतर घरावरून मी पुढील दिशा ठरवेल समाजाला अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं होतं, आणि त्यानंतर त्यांनी दिशा देखील ठरवलेली आहे। येणाऱ्या 16 तारखेला ते मोर्चा काढणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। दिशा पुढे ठरवली जाईल असं देखील ते म्हणाले। मात्र एक वेगळा विषय आहे, म्हणजेच काल आमदार विनायक मेटे यांनी 5 जून रोजी बीड मधून स्वतंत्र मोर्चा काढला। स्वतंत्र मोर्चा काढण्याचं काय कारण होतं याबद्दल महाराष्ट्रातून उलटसुलट चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये या मोर्चाची सगळी वाहवा झाली, मात्र हा मोर्चा काही प्रायोजित होता? भाजप पक्षाने यांना काही पैसा पुरवलाय का? भाजप पक्षांच्या किंवा मग भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून हा मोर्चा काढलेला आहे का? मोर्चेकऱ्यांमध्ये बरेचसे लोक बीड जिल्ह्यातले नसताना बाहेरचे लोक काही गाड्या घेऊन बीडमध्ये आले होते असे देखील प्रश्न, असे एकदा अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जातात। सत्यता काय आहे यावर थोडासा प्रकाश टाकण्यासाठी मला बोलायचं आहे। मला काय म्हणायचं आहे, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मी म्हणतो असं सर्वांनी ऐकावं असं अजिबात नाहीये, पण माझं वैयक्तिक काय मत आहे या ठिकाणी मी मांडण्यासाठी आलेलो आहे। म्हणजेच एकीकडे विनायक मेटे तर दुसरीकडे संभाजी महाराज, अशी तुलना आहे का? किंवा मग विनायक मेटे शिवाजी महाराजांचे जे काही वंशज आहेत संभाजी महाराज यांना कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रकार घडवत आहेत का? किंवा मग संभाजी महाराज दिशाभूल करतायत का आणि हे दाखवून देण्याचं काम मेटे करतायत का असं समाजाला वाटत आहे किंवा अशी चर्चा आहे? त्यामुळे मी या ठिकाणी थोडस 2 शब्द बोलण्यासाठी आलेलो आहे। मूळ मुद्दा म्हणजे विनायक मेटे नक्कीच संभाजी महाराजांच्या विरोधात आहेत असं म्हणावं लागेल। कारण कालच्या मोर्चामध्ये जर काही थोडेफार त्यांनी शब्द प्रयोग केलेले जर आपण तपासून पाहिले तर ते चक्क असे आहेत की संभाजी महाराजांना विरोध करणारे आहेत, म्हणजे संभाजी महाराजांना एक प्रकारची टीका करणारे आहेत। तर ते कशा प्रकारे आहेत तो व्हिडिओ मी तुम्हाला सुरुवातीला दाखवतो, तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर मी आमदार विनायक मेटे यांच्या शब्दांचं खंडन किंवा मग त्यांचं विस्तारानं तुम्हाला सांगतोय। तोडू नका। आणि म्हणून ही लढाई सगळ्या गरीबाची आहे, श्रीमंताची नाहीये। आणि ही लढाई ना गडवाल्याची आहे, ना किल्ल्यावाल्याची आहे, आणि वाड्यावाल्याची तर अजिबातच नाही, आणि माडीवाल्याचा तर संबंधच नाही। आणि म्हणून जे कुणी असे आहेत या ठिकाणी बसलेले बघा, आमचे नरेंद्र पाटील माथाडी कामगारांचा आणि आमच्या आपल्या दैवताचा मुलगा आहे, हा मुंबईहून इथं आलाय। आमचा राजन घाग त्याचे वडील साधेत, आमचा सुभाष जावळे शेतकरी आहे, आमचा मनोज जरंगे तसाच आहे, आमचा रमेश पोकळे तसाच आहे। इथं बसलेला आमचा प्रत्येक माणूस इथं समोर बसलेला सुद्धा हा सगळा गोर गरीबाचा शेतकऱ्याचा पोरगा आहे, कामगाराचा पोरगा आहे, श्रीमंताचा कुणी नाही, कुणी वाड्यावरला नाही, कुणी गडीवरला नाही, आणि कुणी राजवाड्यावरचा सुद्धा नाहीये, कुणी राजवाड्यावरचा सुद्धा नाहीये, कुणी राजवाड्यावरचा सुद्धा नाहीये। म्हणून हा सगळ्या गरीबाची लढाई आहे। आणि तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, मी त्या व्हिडिओ मधले जे काही 2-4 शब्द आहेत विनायक मेटे यांचे ते शब्द तुम्हाला पडून सांगणार आहे। जर कोणाला समजले नसतील मात्र ते मला समजले आहेत, माझ्यापेक्षा इतर लोक विद्वान आहेत त्यांना देखील समजलेले आहेत। मात्र मेटे यांनी ते शब्द फिरवून समाजाला डायव्हर्ट करण्याचा म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकीकडे समाजाला दिशाभूल केली गेली आहे, मात्र दुसरीकडे जे शिवाजी महाराज ज्यांच्याबद्दल देशाला आदर आहे, महाराष्ट्राला आदर आहे, अशा शिवाजी महाराजांचे वंशज जे काय आहेत संभाजी महाराज यांना त्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, यांना त्यांनी त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला। अर्थात त्यांनी कालच्या मोर्चामध्ये संबोधित करत असताना मोर्चेकऱ्यांना त्यांनी सांगितलं ही लढाई श्रीमंतांची नाहीये, ही लढाई एकदम गोरगरीब लोकांची आहे, ही लढाई कोण्या वाड्यावाल्यांची नाही, ही लढाई कोणत्या गडावाल्यांची नाही, ही लढाई कोणत्या राजवाड्यांची नाही,
ही लड़ाई कोणत्या किल्लेवाल्यांची नाही। आतापर्यंत लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने काढले, दिल्लीपर्यंत काढले, देशाला मराठा समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची शिस्त शिकवली। एकीकडे असे लाखोंचे मोर्चे निघत असताना दुसरीकडे मात्र विनायक मेटे जर या समाजाचा समजा जे काही पाठीमागची पार्श्वभूमी पाहून देखील संभाजी महाराजांवर टीका करत असतील तर समाजाने यांचा बोध काय घ्यायचा किंवा समाजाने यांच्याकडे कशा नजरेने पाहायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। मला एकच सांगायचं आहे की विनायक मेटे चुकले कुठं? चुकले म्हणण्यापेक्षा त्यांनी जाणीवपूर्वक असे शब्द प्रयोग केलाय असं मला ठाम म्हणायचं आहे। कारण गडावर राजवाड्यावर संभाजी महाराज राहतात, उदयनराजे राहतात, किल्ला म्हणजे काय तर किल्ले देखील त्यांच्याकडेच आहेत। मातेंच्याकडे आहेत म्हणजे संबंध महाराष्ट्राचे किल्ले आहेत ते शिवाजी महाराजांनी जिंकून किल्लेले आणले आहेत। मात्र शिवाजी महाराजांचे ते वंशज असल्यामुळे ते त्यांचे किल्ले आहेत असं देखील म्हणता येऊ शकतं। तर किल्ले जे काही आहेत ते संभाजी महाराजांचे किल्ले आहेत, उदयनराजांचे किल्ले आहेत। दुसरी गोष्ट, संभाजी महाराज कालच्या शिवराज राज्याभिषेक दिनी समाजाला आव्हान करणार होते, किल्ल्यावरून रायगडावरून आव्हान करणार होते। मग हा त्यांच्यासाठी टोला आहे का की किल्ल्यावाल्यांची लढाई नाही? शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज 6 तारखेला आव्हान समाजाला करणार होते हे देखील मेटे यांना माहित होतं आणि 5 जूनला त्यांनी मोर्चा काढला। ही लढाई कोण्या किल्ल्यावाल्यांची नाही, ही लढाई कोण्या राजवाड्यावाल्यांची नाही, ही लढाई कोण्या महाडीवाल्यांची नाही, ही लढाई ही सर्वसामान्यांची गरीब लोकांची आहे असं विनायक मेटे यांचं म्हणणं आहे। तर ह्या दोन शब्द अतिशय खटकणारे शब्द आहेत हे दोन विनायक मेटे यांचे। गड, राजवाडे आणि किल्ले हा शब्द प्रयोग विनायक मेटे यांनी करायला नको होता, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक तो किल्ला कोणाला खुश करण्यासाठी केलेला आहे माहित नाही। जर का हे भाजपला खुश करण्यासाठी केलेला असेल तर हा मराठा समाजाचा अत्यंत घात आहे आणि मराठा समाजाला येणाऱ्या काळामध्ये ही जी काही डायव्हर्शन आहे विनायक मेटेंची, ही काही दुसरी चूल आहे, ही मराठ्यांना परवडणारी नाही। त्याच्यामुळे मला असंच म्हणायचं आहे की विनायक मेटे हे दोन शब्द जे प्रयोग केले, गडावरचे आणि वाड्यावरचे, गडावर राजवाड्यावर संभाजी महाराज राहतात, उदयनराजे राहतात, मग अर्थातच ही लढाई उदयनराजेंची नाही, ही लढाई संभाजीराजेंची नाही असं थेट विनायक मेटेंना म्हणायचं होतं, मात्र त्यांनी नाव घेतलं नाही। फक्त त्यांनी गड आणि किल्ले आणि राजवाडे याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। दुसरी गोष्ट, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी करणारा जर मोर्चा तुम्ही प्रशासनावर घेऊन जात आहात तर तिथं कुठल्याही प्रकारचा झेंडा, मागील लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने काढले मात्र तिथं भगव्याशिवाय कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता, हे मला प्रकर्षाने सांगायचंय। अख्ख्या देशाने लाखोंचे मोर्चे पाहिले मात्र एकीकडे विनायक मेटे प्रत्येक दुसऱ्या शब्दाला भाजप पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांचं आणि जे काही त्यांचे वरिष्ठ असेल त्यांना खुश करण्यासाठी त्यांचे नाव ज्यांचा उदोउद विनायक मेटे यांनी केला हा समाजाला परवडणार आहे हा हे मला ठासून सांगायचं आहे। दुसरी गोष्ट, आरक्षण हे मराठा समाजाला मिळालंच पाहिजे याबद्दल कुठल्याही प्रकारचा दुमत नाही। जर समाजाला डायव्हर्ट करून तुमच्या वैयक्तिक राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तुम्ही समाजाला डायव्हर्ट करत असाल तरी अतिशय समाजासाठी घातक आहे। तुमच्या पोळीसाठी समाज म्हणजे तुमच्या वादीसाठी समाजाची म्हैस कापू नका अशी देखील चर्चा तर ते महाराष्ट्रावर फिरते। जी व्हिडिओ क्लिप विनायक मेटे यांची महाराष्ट्रावर फिरते ती व्हिडिओ क्लिपमुळे संबंध महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त झालेला आहे। शिवाजी महाराजांचे वंशज असणारे ज्या शिवाजी महाराजांचा आदर तमाम देशभरांना आहे त्या शिवाजी महाराजावर तुम्ही जर अशी सडेतोड आणि दिवसा ढवळ्या टीका करत असाल तर तुमच्याबद्दल आदर हा मराठा समाजाला बिलकुल नसणार आहे, तो मराठा समाज तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कधीही माफ करणार नाही। तिकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बहुजनांसाठी आपलं आयुष्य आपलं कुटुंब वाऱ्यावर सोडलं, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू देशाने पाहिला, तो मृत्यू जर आजही आठवला आजही पाहिला तर आपल्या अंगावर शहारे आणणारा तो मृत्यू आहे। अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन तमाम बहुजनांच्या नेत्यांना पुढाऱ्यांना आवाहन केलं, आम्ही एकटे पडलोय, आमच्या सोबत या, तुम्हाला विनंती आहे। कशासाठी, कोणासाठी? माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, या समाजाला फेकू नका, बाहेर या एकदा एकत्र,
या एकत्र माझे हात जोडून विनंती आहे. छत्रपती घराण्यातला एक वंशज म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. बरेच लोक सगळे मान सन्मानाचं बोलायला लागलेत. मी जरा बघायला लागलोय राजेंचा मान सन्मान, माझा मान सन्मान गेलं खड्ड्यात. या मराठा समाजासाठी तुमचा मान सन्मान बाजूला टाकून तुम्ही या बाकी श्रीमंत नाही, या 70% गरीब मराठासाठी एकत्र या. माझी सगळ्या नेत्या लोकांना आग्रह धरून माझी विनंती आहे आणि एवढंच बोलतोय. ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या बळीचं राज्य यावं, बहुजनांचं राज्य यावं यासाठी रक्त सांडलं, त्या शिवाजी महाराजांचे वंशज जर तुमच्याकडे हात जोडून विनंती करत असेल आणि ती विनंती तुम्ही झोगारून दुसरी चूल मांडत असाल, दुसरा मोर्चा त्यांच्या विरोधात काढत असाल, तर ही तुमची नियत कोणत्या बाजूची आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूची आहे की त्यांच्या विरोधकांच्या बाजूची आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम बहुजनांसाठी ते अहोरात्र लढले, मात्र तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी इकडे छत्रपती संभाजी महाराजांना विरोध करत आहात, ट्रोल करत आहात, याची जाणीव समाजाला झाली पाहिजे. तुम्ही कुठे जाताय, समाजाला घेऊन कुठे जात आहात, तुमच्या स्वार्थासाठी समाजाला घेऊन कुठे जात आहात, हा समाज डोळ्या उघड्या डोळ्यांनी पाहतो. तुम्ही जर तुमच्या स्वार्थासाठी मराठा समाजाची मैस जर कापत असाल तुमच्या वादीसाठी, तर ही अतिशय दुर्दैवी आणि खेदाची बाब आहे. इकडे ते राजे आपल्याला विनंती करत असताना तुम्ही त्यांची विनंती झुगारून दुसरा मोर्चा काढता, दुसरी चूल मांडता, ही समाजाला परवडणारी गोष्ट नाहीये. प्रत्येक जणाने यावर विचार करणं गरजेचं आहे. मराठा समाजातील लोकांनी विचार करणं गरज आहे आणि बहुजनांच्या लोकांनी देखील विचार करणं गरज आहे. आज जर अशा प्रकारची गद्दारी जर कोणी करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये बहुजनासाठी ही धोक्याची घंटा आहे. यावर सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. प्रेक्षक हो, तुम्हाला मी काय बोलतो हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. विनायक मेटे आणि दुसरीकडे संभाजी महाराज योग्य आहेत की विनायक मेटे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. मी काय बोललो यावर जर मी चुकत असेल तर मला माफ करा, मात्र जी सत्य बाजू आहे ती मी या ठिकाणी मांडलेली आहे. तुम्हाला काय वाटतं माझ्या बोलण्याबद्दल, विनायक मेटे यांच्याबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.